दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। जळगाव येथील मनोज चौधरी व रत्नागिरी येथील पांडुरंग गडदे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत विकास महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध। भारतीय जनता पार्टी तर्फे पनवेल येथील बस डेपो येथे बीजेपीच्या शेकडो कार्यकर्त्यांतर्फे महाविकास आघाडीचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या। गेल्या 4 महिनाभर कोरोनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने हे पाऊल एसटी कर्मचाऱ्याच्या एका कर्मचाऱ्याने उचलले व सुसाईड नोट मध्ये ठाकरे सरकारचं नाव नमूद केलं आहे। मनोज चौधरी व पांडुरंग गडदे यांना न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीने परिवहन मंत्री अनिल परब यांना अटक करण्याची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे। कर्मचाऱ्याचे वाबाडी करतो तेव्हा त्याला काय दिले जाते? 4 वर्ष अगोदर झालेली एखादी केस ओपन केली जाते, त्या केस मध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं जातं त्याच्यामध्ये अर्णव गोस्वामी यांचं नाव असताना त्यांना अटक केली जाते, घरातन उचललं जातं। आता हे आमचे बंधू मनोज चौधरी यांनी ठाकरे सरकारचं नाव घेतलं आहे त्यांच्या सुसाईड नोट मध्ये, तेव्हा माझा हा सवाल आहे त्यांना की ठाकरे सरकार हा स्वतः त्याची नीतिमत्ता दाखवून राजीनामा देईल का? ठाकरे सरकार या हा हे जे शासन त्यांनी चालवले आहे त्याची नैतिक जबाबदारी घेऊन हे सरकार बरखास्त करेल का? माझी स्वतः राज्यपाल यांना विनंती करेन की लवकरात लवकर हे तिघांचे सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा। बोरकर जनतेची जी सातत्याने त्या माध्यमातून सेवा केली जाते ती एसटी महामंडळ लालपरी याच्यामधलं आपले दोन सहकारी मनोज चौधरी आणि पांडुरंग गडदे यांनी या ठाकरे सरकारच्या दुर्मी कारभाराविरुद्ध एक प्रकारे मी तर म्हणजे शहीदच झाले, कारण सर्वसामान्य आपल्या सहकाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी आपल्या जीवनाचा अंतिम तो म्हणजे ते व्हायला नव्हतं पाहिजे, कारण ते दोघं जण गेल्यानंतर त्यांची कुटुंब हे उघड्यावर पडलेले आहेत आणि ते उघड्यावर पडण्याचं काम ठाकरे सरकार आणि या महाविकास सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। दुर्दैवी गोष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये एकीकडं करोनाचं संक्रमण आहे आणि या संक्रमणाच्या काळामध्ये जिथे जगामध्ये भारत देश आपल्या वेगवेगळ्या सकारात्मक पावलं उचलून आपल्या कार्यक्षमतेचं उदाहरण देतो आहे, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे हे सरकार अकार्यक्षम आणि त्याचबरोबरनं कुचकामी ठरत आहे आणि त्यामुळे या अकार्यक्षम कारभाराचा फटका या राज्यातल्याच वेगवेगळ्या लोकांना बसतोय। आपण पाहिलं काल परवा नाशिकसारख्या ठिकाणी, रत्नागिरीसारख्या ठिकाणी आणि या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एसटीचे जे कर्मचारी आहेत या एसटीच्या कर्मचाऱ्यांना 4-4 महिने पगार दिला नाही आणि त्यामुळे आमच्यातल्याच एका सहकाऱ्याला या ठिकाणी आत्महत्या करावीशी वाटली, रत्नागिरी इथं आत्महत्या करावीशी वाटली। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना आधार देणं हे त्या खात्याचे जे मंत्री आहेत अनिल परब यांचं कर्तव्य आहे। राज्याचे मुख्यमंत्री जे कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी सांगतात त्यांची जबाबदारी आहे आणि आज हे जर कुटुंब प्रमुख त्यांच्या जबाबदारीपासून बाजूला जात असतील तर कुठे ना कुठेतरी हे चित्र महाराष्ट्रासाठी निश्चितपणानं आशादायक नाही। ज्या पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण अभिमानानं काल परवापर्यंत बोलत होतो त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 3-3 पक्षाचं सरकार आहे, त्याच्यातले 2 पक्ष वर्षानुवर्ष सत्तेत आहे, एक पक्ष आता नव्यानं नेतृत्व करायला लागला आहे आणि त्यांना घोड्यावरती बसून बाकीची लोकं जे मजा बघतात हा महाराष्ट्रामध्ये सत्तेचा पोरखे चाललेला आहे। एकीकडे कर्मचाऱ्यांना आश्वस्त करायचं तोंडी आणि मागं फिरायचं हे काही योग्य चित्र नाही। आपण पाहतोय अर्णब गोस्वामी सारख्या एका पत्रकाराला जर तुम्ही सांगताय की कुणीतरी आत्महत्येच्या नोटमध्ये नाव लिहिलं म्हणून त्यांना तुम्ही थेट अटक करून टाकताय, मग आज मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की जो माणूस आमचा गेला त्यानं त्याच्या चिठ्ठीमध्ये लिहिलं की माझ्या मृत्यूला उद्धव ठाकरे आणि अनिल परब जबाबदार आहेत, मग मुख्यमंत्री आज अनिल परब यांना अटक करणार का? आणि नैतिकता थोडी जरी शिल्लक असली तर अनिल परब यांचा राजीनामा घेणार का? आणि तो घेणार नसतील
तर हे ढोंग या लोकांनी या अशा पद्धतीनं चालवू नये। महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणानं एका कार्यक्षम अशा पद्धतीच्या सरकारची अपेक्षा आहे। या महाराष्ट्राला सरकारकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा आहे, ही यांच्याकडून पूर्ण होताना दिसत नाही। आणि म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागतोय। निश्चितपणानं आमच्या ज्या ज्या सहकाऱ्यांनी चौधरी असतील किंवा अन्य सहकारी ज्यांनी या ठिकाणी गडदे यांनी ज्या पद्धतीनं आत्महत्या केलेल्या आहेत, हे एका अर्थानं चिंतेची बाब आहे। आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी एका अर्थानं ही काळी दिवाळी या साजरी करायला हे सरकार भाग पडतं आहे। या सरकारचा करावा तितका धिक्कार थोडा आहे, इतकंच या ठिकाणी सांगतो। आणि सर्वसामान्य जनता रोज रस्त्यावरती यायला लागली आहे, याचा जाप या सरकारला द्यावा लागेल, इतकंच या ठिकाणी सांगतो। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।